पूजा परब, माझी डिलिव्हरी 17 एप्रिलला सीजर झालं आहे. माझं अनुभव म्हणायचं अनुभव सांगायचं झालं तर खूपच चांगला होता. डॉक्टर नर्स सगळे कोऑपरेटिव्ह आहेत, सगळं छान. हॅलो, माझं नाव विशाल परब. ॲक्च्युली 17 एप्रिल 2020ला ही जी टी पूजाची डिलिव्हरी झाली, हा काळामध्ये कोरोनाने पूर्ण थैमान घातलेलं होतं. आमच्याकडे भरपूर फॅमिली मेंबर्स आहेत, पण शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मी तिच्याबरोबर 24/7 थांबायचं, कारण बाहेरून कोणी अलाव कसं होईल याच्यासाठी सर्व काळजी. इकडे फक्त आमचंच बेबी नाही आहे तर इकडे बरेचसे बेबीज आहेत, लहान मुलं ट्रीटमेंटसाठी येतात. सो कुटुंबाने असा निर्णय घेतला की मी तिथे थांबेन. पहिलं तर आम्हाला असं बरेचसे प्रश्न होते की बाबा जेवण कसं असेल, जेवण मिळेल का नाही, सगळी बाकीची सोय कशी असेल. पण ज्या क्षणी आम्ही या हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवलं, या पर्टिक्युलर रूममध्ये एकदम घरासारखं फील आलं. ना हॉस्पिटलचा कोणत्याही प्रकारचा वास, ओके, सर्वीकडे प्रॉपरली स्वच्छता, एकीकडे कुठेही काही मोंगी नाही आहे किंवा कुठे जाळी ची अस्वच्छता नाही आहे. एकदम काटेकोरप्रमाणे सर्व सोयी केलेल्या आहेत. जसा पेशंट येतो त्याचे पाऊल ठेवल्यापासून त्याचे टूथब्रश, त्याचे टूथपेस्ट, त्याचे साबण, त्याची सर्वांची सोय, आणि नंतर त्यांनी पूजाला घेऊन गेले, तिचे सर्व ऑपरेशनच्या अगोदरचे सर्व प्रोसेस सांगितल्या. हे झालं सर्व सुखसोयी दिल्याबद्दल. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर महेश बेडेकर एकदम डिटेलमध्ये जाऊन त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली. पहिल्या व्हिजिटपासून आजच्या शेवटच्या या आमच्या डिस्चार्जच्या व्हिजिटपर्यंत सर्व काही प्रॉपरली गायडन्स दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू आनंद बेडेकर हे जे लहान मुलाचे डॉक्टर आहेत, त्यांनी पण आता ही डिलिव्हरी झाल्यानंतर, आता महेश बेडेकरांचं काम झाल्यानंतर आनंद बेडेकर कसं पुढे नेणार आहेत या लहान बाळाचं पुढचं आयुष्य, याच्याबद्दल त्यांनी सर्व तंतोतंत माहिती दिली. काही लोकांची नावं घ्यायची तर मीरा मॅडम, मनीषा मावशी, दाभोळकर नर्स, नंतर किरण नर्स, या सर्वांनी अतिशय हेल्प केली. आणि आता ज्या रेकॉर्ड करत आहेत व्हिडिओ, त्यांनी पण मस्तपैकी आम्हाला सर्व गायडन्स दिला. तर एक मला असं वाटतं की आम्ही आमच्या घरच्यांमध्ये, घरी आणि या हॉस्पिटलमध्ये एकच गोष्ट मिस करतो आहे, ते म्हणजे आमची नातेवाईक, जे आता येऊ शकत नाही बिकॉज ऑफ कोरोना. अदरवाईज घरच्यासारखं सर्व वाटलं, जेवण वगैरे, म्हणजे डॉक्टरांच्या वाईफ या सर्व गोष्टी सुपरवाईज करतात आहेत. हे जेव्हा आम्हाला कळलं ते तर आम्हाला मोठा शॉक होता की म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत कोणी कसं करू शकतं. आणि म्हणजे सर्व म्हणजे शब्द मानण्यापलीकडे भरपूर चांगली हे मिळाली आहे. आणि तुम्ही अशीच लोकांना सुखसोयी देत राहा इन फ्युचर, हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. लोकांनी पण कोऑपरेट करा. आता सध्या त्यांच्याकडे नर्सिंग स्टाफ कमी आहेत कोरोना व्हायरसच्या ह्याच्यामुळे, पण जेवढे पण येतात आहेत ते पूर्णपणे 100% ट्राय करत आहेत की जसं ते नॉर्मल देऊ शकतात सोयी तसेच ते देत आहेत. ओके, सो आता निदान कोरोना संपेपर्यंत तरी जे पण लोक येणार आहेत त्यांनी जर हा व्हिडिओ अपलोड झाला तर प्लीज कोऑपरेट करा. ओके, अननेसेसरली बाहेर येणं जरा टाळा, तर मग हे लोकांना तुमचा सपोर्ट मिळेल. थँक्यू, ऑल द बेस्ट वेडिंग.